देशाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड कधी आपल्या टिप्पणीमुळे तर कधी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भातल्या केसेसमुळे महाराष्ट्रात तर सेंटर ऑफ अटेन्शन ठरलेलेच आहेत पण सध्या कोर्टातील एका घटनेमुळे चंद्रचूड यांची देशभर सुद्धा चर्चा होती आणि ती म्हणजे केंद्र सरकारने दिलेला बंद लिफाफा घ्यायला सरन्यायाधीशांनी दिलेला नकार वन रँक वन पेन्शन संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारकडून गोपनीय माहिती असल्याने बंद लिफाफा हा देण्यात आलेला पण तो स्वीकारण्यास नकार दिल्याने शेवटी जी माहिती गोपनीय असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलेलं होतं तीच माहिती भर कोर्टात वाचून दाखवावी लागली यामुळेच आज समजून घेऊया की ही बंद लिफाफा पद्धत म्हणजे नेमकी असते तरी काय आणि कोणत्या परिस्थितीत कोणत्या वेळेला अशी बंद लिफाफ्यात माहिती ही कोर्टासमोर सादर केली जाते किंवा कोर्टाचे जे न्यायाधीश आहेत त्यांच्यासमोर दिली जाते याच गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत आता खरं तर बंद लिफाफा ही पद्धत सर्वोच्च न्यायालयात आणि काही वेळेला लोअर कोर्ट्समध्ये सुद्धा मग हायकोर्ट किंवा आजही आणखी जे कनिष्ठ न्यायालय आहेत सेशन कोर्ट्स जे असतात तिथे सुद्धा वापरली जाते जेव्हा केंद्र सरकार किंवा कोणत्या यंत्रणेकडून गोपनीय माहिती ही मागितली किंवा दिली जाते आणि ती केवळ न्यायाधीशांपुरताच मर्यादित राहणं अपेक्षित असतं ती न्यायाधीशांनीच वाचणं अपेक्षित असतं कोर्टरूममध्ये इतर जे उपस्थित असतात काही लॉयर्स सुद्धा असतात त्यांच्यापर्यंत ती देण्याची त्यांना गरज वाटत नसेल तर तेव्हा ती माहिती बंद लिफाफा म्हणजेच सील्ड कव्हरमध्ये दिली जाते यासाठी कोणता नियम असा अजिबात कुठला नियम नाही आहे पण सुप्रीम कोर्ट यासाठी सुप्रीम कोर्ट रूल्समधला ऑर्डर्स थर्टीनमधला मधला रूल नंबर सेवन रेफर करतं आणि सोबतच इंडियन एव्हिडेन्स ऍक्ट एटीन सेव्हन्टी टू चे सुद्धा से सेक्शन वन ट्वेंटी थ्री हे वापरलं जातं आता कोणत्या परिस्थितीत हा बंद लिफाफा दिला जातो तर त्याच्यासाठी सुद्धा काही उदाहरणं आहेत ज्याच्यावरून आपण सांगू शकतो की कुठल्या वेळेला सुप्रीम कोर्टात बंद लिफाफ्या मार्फत माहिती ही दिली जाते एक गोपनीय माहिती दोन तपासावर परिणाम होणारी माहिती तीन राष्ट्रीय सुरक्षा लैंगिक शोषण अठरा वर्षांखालील मुलांच्या केसेस असे सेन्सिटिव्ह विषय असतील तर त्यावेळेला बंद लिफाफ्यात माहिती ही कोर्टासमोर दिली जाते त्यातला दुसरा मुद्दा जो होता तो म्हणजे तपासावर परिणाम होऊ नये हे का सांगितलं जातं तर एखादी माहिती पोलिसांनी त्यांचा जो तपास केलेला असतो त्यातली कोर्टासमोर जर सादर करण्यात आली आणि त्याच्यामुळे तपासावर परिणाम झाला की त्यांनी सपोज सांगितलं की आमच्याकडे हा हा पुरावा आहे इथून इथून ही माहिती घेण्यात आलेली आहे किंवा पोलिसांकडे अमुक अमुक ठिकाणी त्यांनी जाऊन ह्या सगळ्या गोष्टी सर्च ऑपरेशन केलेलं आहे किंवा अशा कुठल्या गोष्टींबद्दल त्यांनी पुरावे जमलेले आहेत या सगळ्यांमध्ये किंवा अमुक एकाची साक्ष घेतलेली आहे अमुक एकाच्या जबाबातून त्यांना ही माहिती मिळालेली आहे यापैकी कुठल्या तरी गोष्टींमुळे ही जर पब्लिक डोमेन मध्ये आले आणि त्याच्यामुळे तपासावर परिणाम होणार असेल तर अशा वेळेला ते बंद लिफाफ्यामार्फत सुप्रीम कोर्टात दिलं जातं आता ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांनी म्हटलं की ही पदद, बंद लिफाफा पद्धत बंद व्हायला हवी याचं कारण म्हणजे जसं मी मग उल्लेख केला की वन रँक वन पेन्शन संदर्भातली जी सुनावणी सुरू होती त्यावेळेला देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हा उल्लेख केलेला होता की ही पद्धत बंद व्हायला हवी मी पर्सनली या पद्धतीच्या अगेन्स्ट आहे आणि ह्याने है आपण फेअर जस्टिस देत नाही होत समोरच्या कळल्या पाहिजेत या गोष्टी असं त्यांची टिप्पणी आहे अर्थात सरन्यायाधीश काय म्हणाले या संदर्भातला एक डिटेल्ड व्हिडिओ मुंबई मुंबईतवर केलेला आहे तिथे तुम्ही पाहू शकता पण या व्हिडिओ पुरता हा रेफरन्स दिला आता सरन्यायाधीश असं म्हणाले हे, हे का तर याआधी कोणत्या केसेसमध्ये अशा पद्धतीने लिफाफा बंद लिफाफा देण्यात आलेला होता हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे दोन हजार अठरामधली राफेल केस हे खूप मोठं उदाहरण आहे ज्याच्यावरून विरोधक मोदी सरकारवर आरोप करत होते घोटाळ्याचे त्यावेळेला देशाचे सरन्यायाधीश हे रंजन गोगोई होते आणि त्यांनी केंद्राला निर्देश दिलेले होते की राफेल कराराचे आणि ते किती किमतीत झालेले आहेत म्हणजे ते डील किती किमतीत झालेलं आहे याचे डिटेल्स हे आम्हाला द्या त्यावेळेला सुद्धा केंद्र सरकारने म्हटलेलं होतं की यामध्ये गोपनीय माहिती आहे सोबत म्हणजे याच्यात डिफेन्स सुद्धा येतं आपल्या भारताचं संरक्षण खात्याच्या सुद्धा संदर्भातल्या गोष्टी येतात नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा येतो त्यामुळे या संदर्भातली माहिती ही गोपनीय आहे आणि ती जर उघड केली तर ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्टचं उल्लंघन होईल म्हणून त्यावेळेला केंद्र सरकारने बंद लिफाफ्यात ही माहिती कोर्टाला दिलेली होती दुसरा मुद्दा तो म्हणजे एनआरसीचा त्या केसमध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने सिल्ट कवरमध्ये माहिती द्यायला सांगितलेली होती तिसरा मुद्दा किंवा तिसरी केस जर कुठली जाणून घ्यायची असेल तर ती म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भातली भीमा कोरेगाव केसमध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाला महाराष्ट्र पोलिसांनी बंद लिफाफ्यात माहिती ही दिलेली होती गौतम रखा यांच्या केसमध्ये सुद्धा पोलिसांनी फोनमधून काय काय मिळालेलं आहे याची माहिती ही बंद लिफाफ्यात दिलेली होती त्याच्यामुळे याच्यातनं तुम्हाला अंदाज येईल की कुठली कुठली अशी प्रकरणं असतात ज्याच्यामध्ये बंद लिफाफ्यात ही कोर्टासमोर दिली जाते भीमा कोरेगाव प्रचंड सेन्सिटिव्ह केस होती कदाचित दंगली घडू शकतात अशी परिस्थिती निर्माण झालेली होती तर अशा प्रकरणाचं जर कोर्टात तुम्ही कुठले पुरावे देत असाल जसं की महाराष्ट्र पोलीस त्यांचं काही म्हणणं त्यांच्याकडच्या काही गोष्टी का कोर्टाकडे देत होते त्याच्यावरून आणखीन काही गोष्टी घडू नयेत यासाठी ते बंद लिफाफ्यात देण्याची पद्धत आहे आता यावेळेसुद्धा म्हणजे गौतम लवलखा यांच्या संदर्भात सुद्धा पोलिसांचं म्हणणं असं होतं की माहिती हे आरोपी समोर येता कामाने अन्यथा त्याचा तपासावर परिणाम होईल याच्या व्यतिरिक्त सुद्धा तर टू जी स्कॅम असेल किंवा कोळसा घोटाळा असेल यामध्ये सुद्धा बंद लिफाफ्यात माहिती ही देण्यात आलेली होती आणि यासोबतच सगळ्यात मोठं उदाहरण अगदी रिसेंट तुम्हाला कुठलं पाहायचं असेल तर अदानींचं प्रकरण सुद्धा जेव्हा सुप्रीम कोर्टात गेलेलं होतं हिडनबर्गचा जो रिसर्च झालेला होता जो रिपोर्ट आलेला होता ते प्रकरण सुद्धा सुप्रीम कोर्टात गेलेलं होतं त्यावेळेला सुद्धा बंद लिफाफ्यात माहिती देण्यात आलेली होती ज्याच्यावर सुद्धा सुप्रीम कोर्टाने टिप्पणी केलेली होती या व्यतिरिक्त गेल्या वर्षी सुद्धा एका सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड म्हणजे आता ते सरन्यायाधीश आहेत त्यावेळेला ते न्यायमूर्ती होते सुप्रीम कोर्टातले तर ते आणि सोबतच न्यायमूर्ती हिमा कोली यांचा बेंच समोर एक सुनावणी सुरू होती आणि त्यावेळेलाही त्यांनी म्हटलेलं होतं की लिफाफा पद्धतीमुळे चुकीचे पांडे पडतायत त्यामुळे त्यावेळेला त्यांनी तसं म्हटलेलं होतं आणि आता सुद्धा सरन्यायाधीशांसमोरच वन रँक वन पेन्शन संदर्भातली सुनावणी सुरू असताना केंद्र सरकारकडून बंद लिफाफ्यात ती गोष्ट देण्यात आली त्याच्यामुळे त्यावर सुद्धा आक्षेप घेत सरन्यायाधीशांनी म्हटलं की ही पद्धत बंद व्हायला हवी यावर तुम्हाला काय वाटतं खरंच अशा गोपनीय माहिती राष्ट्रीय सुरक्षेच्या माहिती या संदर्भात ही बंद लिफाफा पद्धत अजून सुद्धा कंटिन्यू राहिली पाहिजे की जसं सरन्यायाधीशांचं यांचं मत आहे की फेअर जस्टिसला हे धरून नाहीये ऑपोजिशन पार्टी जे असते म्हणजे काय तर जिकडे जी व्यक्ती बंद लिफाफ्यात माहिती देत असते त्यांच्या विरोधात जे कोर्टात उभे असतात त्यांना पण ही माहिती कळणं गरजेचं असेल ही जी त्यांची टिप्पणी आहे हे फेअर जस्टिसला धरून आहे असं त्यांचं जे म्हणणं आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्स म्हणून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा अशाच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी बघत मुंबई तक.